मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत, अमित शहा यांची भेट होणार. मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता. मला या सांगितलं म्हणून मी आलो, मला काहीच माहिती नाही, फक्त भेटायला आलो आहे. दिल्ली दौऱ्याबाबत राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मनसेने भाजपसोबत युती केली तर त्यात राज्याचं आणि देशाचं हित आहे. मनसे महायुतीत येणार असेल तर स्वागतच आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. 2019 प्रमाणे एकत्र येऊन भाजपविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल, ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. रोहित पवार यांची राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया. आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठक होण्याची शक्यता. महायुतीच्या जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर. नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांचं भाजप कार्यालयात आंदोलन. नाशिकची जागा भाजपला सोडण्यासाठी घोषणाबाजी. महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाही, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. शिंदे गटामध्ये येण्यासाठी अनेक जण संपर्कात, देसाईंचा दावा. मवियाच्या जागा वाटपामध्ये वंचितला सन्मानजनक जागांचा प्रस्ताव नाही, वंचितच्या सूत्रांची माहिती. सन्मानजनक जागांचा प्रस्ताव मिळाल्यास युतीबाबत चर्चा होणार. मवियाच्या 5 जागांबाबत अजून चर्चा सुरू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. तर सांगली लोकसभेची जागा आम्हीच लढणार, पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर. उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मिळावा तर अर्धापूरच्या पिंपळगाव महादेवमध्ये जिल्हा संवाद मिळावा. उद्धव ठाकरे 20 मार्चला बुलढाण्याच्या दौऱ्यावर. बुलढाण्याची उमेदवारी अद्यापही अनिश्चित. उद्धव ठाकरे कोणाच्या नावाची घोषणा करणार, जिल्हावासियांचं लक्ष. आंबेडकरांच्या नवनवीन अटी शर्तींमुळे आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार की नाही याबाबत आघाडीला शंका. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल आंबेडकरांना शेवटची संधी असल्याची चर्चा. इम्तियाज जलील उभे राहिले तरी मला त्यांचं आव्हान नाही, आम्ही सर्व पाहूनच तयारी करतोय. भगवा फडकणार हे निश्चित. चंद्रकांत खैरे यांच्याकडून उमेदवारीचे संकेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांची चंद्रपूरच्या गांधी चौकात सभा. लोकसभा क्षेत्रात जातीय समीकरण बळकट होत असताना मुनगंटीवार यांची विकास प्रगतीची साथ. काँग्रेस आमदार हिरामन खोसकरांनी घेतली शरद पवारांची भेट. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून दिंडोरीतून संधी मिळावी, खोसकरांची मागणी. माढा लोकसभा उमेदवाराबाबत झालेली नाराजी लवकरच संपणार. मोहिते पाटील कधी हातात तुतारी धरणार नाही, शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांचा दावा. मुंबईत काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. लोकांची फसवणूक करणाऱ्या भाजपला आता त्यांची जागा दाखवू. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. आपल्याला ईडीची भीती नाही, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. सोलापूर हा राखीव मतदारसंघ. अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढायला सांगितलं तर तयार. सचिन खरात यांची सोलापूर मतदारसंघाबाबत प्रतिक्रिया. जळगावमध्ये भाजपकडून स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. पुन्हा उन्मेष पाटलांना उमेदवारी द्या, अन्यथा भाजपचा उमेदवार विजयी करणार नाही, भोकर भागातील शेतकऱ्यांचा इशारा. महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडून निधी मिळवला आणि आता शरद पवार गटाकडे जाऊन फोटो काढताय. माजी मंत्री शिवाजी कर्डिल यांची नाव न घेता आमदार निलेश लंकेंवर टीका. लोकसभेसाठी प्रत्येक बूथवर 370 मतं मिळवा. उमेदवार जाहीर झाला नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच उमेदवार समजून कामाला लागा. भाजपच्या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. ज्योती मेटेंनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मागणी. तर शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं एकमत. 52 निवडणुकांमध्ये पराभव झालेले व्यंकटेश स्वामी सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक. 2 वर्षात मी सोलापूरचा विकास करून दाखवणार, भाजपने मला संधी द्यावी, स्वामींची प्रतिक्रिया. रायगडच्या मुरुडमध्ये शेकापला धक्का, 2000 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित. मुलगी सासरी गेली की माहेरी जास्त लुडबुड करते. मुलीचं लग्न झालं आहे, तिने आता सासरी व्यवस्थित नांदावं, माहेरी लुडबुड करू नये. रुपाली चाकणकर यांचा नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला.
चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्यावर बोलत असताना रुपाली चाकणकर चक्क हसत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. दिवसेंदिवस वाढत चाललेला त्यांचा हा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही. भावना घाणेकर यांची चाकणकर यांच्यावर टीका. पवारांची चूक काढण्या इतके जितेंद्र आव्हाड मोठे झाले का? अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा सवाल. पवारांना बाप म्हणायचा आणि कळव्यात फक्त राहुल गांधींचा फोटो लावायचा. परांजपेंची आव्हाडांवर टीका. सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अनेकदा फोन. बऱ्याच कॉल नंतर आज बोलणं झाल्याची सूत्रांची माहिती. मात्र लोकसभा जागेसाठी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती. मराठा आरक्षण आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय. शिंदेंची माहिती. बीडमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी लावलेल्या सर्व जेसीबी आणि क्रेन मालकांवर गुन्हे दाखल होणार. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती. पोलिसांकडून जेसीबी मालकांचा शोध सुरू. मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना नोटीस. मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचं आयोजन. 20 मार्चला परळी बैजनाथ इथं महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना बजावली नोटीस. बीडच्या परळीमध्ये 20 मार्चला मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन. बैठकीच्या अनुषंगानं लावलेले बॅनर्स प्रशासनाने हटवले. राजकारण माझा मार्ग नाही. मी निवडणूक लढवणार नाही. मराठ्यांना चळवळीतून न्याय देणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. मंत्रीपदी राहून गुन्हे करणारे नग तुमच्या टोळीतले होते. चित्रा वाघ यांची मवियावर टीका. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांची घेतली भेट. शिंदे आणि विखे यांच्या जवळपास 1.5 तास चर्चा. गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या विरोधात केलेली शिवीगाळ कितपत योग्य? सदावर्ते यांचा सवाल. मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेदारासू यांना पदावरून हटवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते. तरीही सरकार गप्पच राहिलं. उशीरच झाला पण निदान योग्य निर्णय झाला. आदित्य ठाकरेंची मुंबईच्या आयुक्तांना हटवल्यानंतर प्रतिक्रिया. आधीच मुंबईत महिनाभरासाठी 5% पाणी कपात लागू केलेली असताना आज 1 दिवसासाठी 15% पाणी कपात. पिसे येथील जलाशयात बिघाड झाल्यानं आज संपूर्ण मुंबई महानगरात पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. वर्ध्यामध्ये वादळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसान. पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका. गुजी इथं जोरदार वाऱ्यामुळे 2-3 घरांवरील पत्रे उडाले. नागपूरच्या पारशिवनीमध्ये गारपीटीसह मुसळधार पाऊस. अवकाळी पाऊस गारपीटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उत्तर प्रदेशमधील मेफेड्रोन एमडी ड्रग्स कारखान्याचा ठाणे गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. या प्रकरणी वाराणसी जिल्ह्यातून 2 आरोपींना ठाणे पोलिसांकडून अटक. 27.87 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये जुन्या वादातून गोळीबार. 2 जण गंभीर. चिखली गावातली घटना. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नवी मुंबईमध्ये घरफोडी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 17 तोळे सोनं जप्त. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 5 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने केले लंपास. भंडाऱ्यातील केसलवाडा परिसरातली घटना. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई. सांगलीमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक. 19 कोटींची उलटी जप्त. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांची माहिती. विरारमध्ये विविध बँकेतून कर्जाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक. आचोळे पोलिसांची कारवाई. टोळीचा म्होरक्या सीए असल्याची माहिती. नाशिकच्या मालेगावमध्ये सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. डासांचा प्रादुर्भाव, पार्किंग सुविधा देण्याची मागणी. तृतीयपंथीयांचा आंदोलनात सहभाग. ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलावर एका कारला आग. आगीत कार पूर्णपणे जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही.
ठाण्यात कोकणीपाडा गावणबाग या भागातील सूर्या बिल्डिंग मध्ये आग, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. बीडच्या माजलगाव तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्यातील ऊसाच्या भुशाला भीषण आग, आगीमध्ये मोठ्या प्रमाणात भुसा जळून खाक. टाकेनाक्यातील अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले होते निर्देश. बुलडाण्यातील धोडप गावात स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यानं मृतकाचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक, गेटसमोर रस्त्यावरच केला मृतकाचा अंत्यसंस्कार. अमरावती जिल्हा वकील संघाचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा, वकिलावर प्रॉपर्टी विक्री संबंधी जाहीरनामा प्रकाशित केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल, गुन्हा दाखल केल्यामुळे जिल्ह्यातील वकील आक्रमक. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण सुरू, पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ श्रीनिवास यांच्याकडून सर्वेक्षणाची पाहणी, या सर्वेक्षणानंतर लेझर सर्वेक्षणही करणार. सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळावरून बेंगळुरू करता विमानसेवा सुरू, आठवड्यातून सोमवार शुक्रवार आणि शनिवारी बेंगळुरू करता विमानसेवा. ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पद्धतीनं होणार पाणी पुरवठा, महापालिकेच्या दोन मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामध्ये बाधित, हे काम करणं अत्यंत आवश्यक असल्यानं महापालिकेचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून शेंद्रा MIDCला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड छोटा राजनकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, विलास रूपवते यांना शुभेच्छा दिल्याची माहिती, पंतनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या दिवसाला 40,000 पेट्या दाखल, होईनंतर 1,00,000 पेट्यांची आवक होणार व्यापाऱ्यांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाण्यासाठी अथवा येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पोलीस खात्याला मिळाली बोट, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते बोटीचं उद्घाटन. कोकणात गावागावांमध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरू, परंपरेनुसार होळी साजरी करण्यासाठी देवाला रूप लावून शिमगोत्सवासाठी कोकण सज्ज. नंदुरबारमध्ये आदिवासी भोंगऱ्या बाजाराला सुरुवात, होळी सणानिमित्त धडगाव शहरातून शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात. पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तमिळनाडू दौऱ्यावर, सकाळी 10:30 केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो, तर तमिळनाडूच्या सेलममध्ये 1:00 करणार रॅलीला संबोधित. CAAच्या अंमलबजावणीविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेकांकडून CAAवर बंदी घालण्याची मागणी, हा कायदा मुस्लिमांशी भेदभाव करणारा असल्याचं म्हणणं. बिहारमध्ये भाजप 17, संयुक्त जनता दल 16, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 5, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 1, उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला 1 जागा, बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे यांची माहिती. बिहारच्या जागावाटपानंतर केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस नाराज, RLJPला 1 जागा मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.